वरम पुंडरीकाय धातुमुनिग्रहे समागत तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगं भजे पांडवं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज वैकुंठवासी कोंढाजी बाबा यांच्या आश्रमामध्ये देशाचे नेते सर्वांची मार्गदर्शक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संसदरत्न डॉक्टर अमलजी कोल्हे यांच्या संकल्पनेतून शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये हे सर्व आरोग्याचे कार्यक्रम शिबिराचं आयोजन वारकऱ्यांकरिता हे प्रथमतः महाराष्ट्रामध्ये होत। महाराष्ट्राचा दौरा संपूर्ण करत असताना आमची काळजी घेणारे कोणी? आमची काळजी घेणारा फक्त देवच आहे। आम्ही वारकरी माणसं, आम्ही संपूर्ण राष्ट्राकरता जीवन झुकून दिलेली माणसं समाज प्रबोधनाच्या माध्यमातून फिरत असताना जवळजवळ महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर हे कार्य करत असताना काळजी करणारे कोण नाही, फक्त देव आपली काळजी घेतो। पण देवानंतर आपली काळजी घेणारं राजकीय याच्या नेतृत्वामध्ये आमचे डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब आपल्याला मिळाले एवढं मला निश्चित अभिमानाने सांगावं वाटतं। माझा सर्वच ठिकाणी परिचय आहे, सर्वच राजकीय पक्षाची परिचय आहे, सर्वांशी परिचय आहे, खासदार आमदार मंत्री सर्वांशी परिचय आहे। पण आजपर्यंत कोणीही आमची काळजी घेतली नाही, त्याबद्दल मी धन्यवाद देतो वारकरी संप्रदायाच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्याच्या वतीने धन्यवाद देतो। हा कीर्तनकार प्रवचनकार वर्ग स्वतःच्या संसारावरती शून्य ठेवून, प्रपंचावरती शून्य ठेवून, त्याला घर माहीत नाही, स्वतःचा संसार माहीत नाही, मुलं बाळं माहीत नाही, समाजा काटा फिरत असतो। ज्ञानोबा तुकोबा यांची पताका खांद्यावर घेऊन संपूर्ण महाराष्ट्रावर ज्ञानोबा यांचं स्वप्न आहे, ते स्वप्न साकार करण्याकरता तुकोबाईंचं स्वप्न साकार करण्याकरता हा संपूर्ण वारकरी संप्रदायातला कीर्तनकार प्रवचनकार त्याला वेळेवर जेवण नाही, वेळेवर झोप नाही, कधी कुणाला वाहन आहे, कधी कुणाला वाहन नाही, पण असेच त्या स्थितीमध्ये हा कीर्तनकार प्रवास केल्याशिवाय राहत नाही। आणि प्रवास करून काय करतो तर समाजाचं काम करतो। ज्ञानोबाईंची तुकोबाईंची प्रतीक पताका प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचण्याचं काम करतो। खासदार साहेब आपण दिल्लीमध्ये हा आपण दिल्लीमध्ये खासदार व्हायच्या अगोदर मी पवार साहेबांचं मतदान सांगतो का आम्ही जगद्गुरु तुकोबाईंचा 400वा महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपन्न होत असताना महाराष्ट्रामधल्या सर्व वारकऱ्यांनी पंढरपूरला मीटिंग घेतली का नाही म्हणले? जगद्गुरु तुकोबाईंचा असणारा चतुःशताब्दी महोत्सव हा दिल्लीमध्ये संपन्न झाला पाहिजे आणि सर्व वारकऱ्यांनी जबाबदारी सोपवली तेव्हा तो कार्यक्रम संपन्न करत असताना त्याला प्रमुख पाहुणे म्हणून या आपल्या देशाच्या राष्ट्रपती सौभाग्यवती प्रतिभाताई पाटील होते। तेव्हा मी 48 खासदारांकडे गेलो, पवार साहेबांकडे गेलो, पवार साहेबांनी सांगितलं महाराष्ट्राचा कार्यक्रम दिल्लीमध्ये होतोय, माझ्या तुकोबाईंचा कार्यक्रम दिल्लीमध्ये होतोय, इतका त्याला आनंद झाला महाराज। आणि त्या दिल्लीमध्ये आपला कुठलाही आधार नसताना तेव्हा सहकार्य करण्याचं काम पवार साहेबांनी जे केलं त्याचं एक कारण पवार साहेबांकडे असणारं वारकऱ्यावरचं प्रेम। त्या पवार साहेबांचा वाढदिवस आहे, आपल्याला एक संधी मिळालेली आहे, आपण शक्यतो राजकीय स्टेजवर जात नाही, आपण शक्यतो महाराज म्हणाले आम्ही राजकीय स्टेजवर जात नाही, आम्ही कुणाचाही प्रचार करत नाही, पण त्या निमित्ताने आम्हाला संधी मिळाली की पांडुरंगा आमच्या पवार साहेबांना उदंड आयुष्य दे, उदंड आयुष्य दे, यांच्याकडून देशाची सेवा करून घे। मी त्या दिल्लीतला एक प्रसंग सांगतो आपल्याला। आमचे जगन्नाथ महाराज पवार होते, विधानसभाचे वाचस्पती जगन्नाथ महाराज पवार होते, महाराष्ट्रामधले थोर विद्वान। जेव्हा त्यांना भाषण दिलं त्या व्यासपीठावरती
भाषण दिलं. भाषण दिल्यानंतर त्यांचं आडनाव पवार आणि स्वागताध्यक्ष गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे होते. जेव्हा राष्ट्रपती त्या ठिकाणी असता उपस्थित असताना जेव्हा पवार साहेबांनी भाषण केलं तर राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील पाटील यांना सहज म्हणावं लागलं का सुशीलकुमार शिंदे साहेब पवार शब्दात काय जादू आहे ते बघा. म्हणजे त्यांनी दोन पवार तिथे घेतले होते शरद चंद्रजी पवार आणि जगन्नाथ महाराज पवार. म्हणजे एवढं संपूर्ण संप्रदायाचं काम करत असताना पवार साहेबांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय आणि कोलिन साहेबांच्या माध्यमातून साजरा होतोय. ज्याप्रमाणे तुकोबारांनी पताका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतभर पोहोचवली वारकरी संप्रदायाची छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य पुस्तकाच्या माध्यमातून केलं असेल पण टी व्ही श्रेयच्या माध्यमातून ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं त्याबद्दल तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद. नंतर छत्रपती संभाजी महाराजांचं जीवनचरित्र कुणाला माहीत पडलं असतं? छत्रपती शिवाजी महाराज घराघरापर्यंत कुणाला माहीत पडले असते? म्हणजे छत्रपती एवढं मोठं आपण कार्य केलं. साहेब सांगतो शरीर माध्यम खलु सर्व साधन. शरीर आहे तर सर्व कार्य करू शकतो पण शरीर टिकवण्याकरता आरोग्यम धन संपदा. नुसतं संपत्ती म्हणून चालायचं नाही आरोग्यरूपी संपत्ती मिळाली पाहिजे. आणि आपलं सर्व वारकऱ्यांचं आरोग्याकडे दुर्लक्ष होत. आपलं आरोग्य चांगलं राहो म्हणून खासदार साहेबांनी या ठिकाणी या असणाऱ्या शिबिराचं आयोजन केलं. निश्चित आपल्यासारखी मंडळी याच्यामध्ये उतरली तर आमचं आरोग्य चांगलं राहील. साहेबांनी मला वाटते 6 लाख रुपयाचा विमा. किती? 6 लाखाचा विमा. सुरक्षा कवच म्हणजे वारकरी सुरक्षा कवच, वारकरी कीर्तनकार सुरक्षा कवच. म्हणजे आपल्याला हे आरोग्याचं सुरक्षा कवच साहेबांनी 6 लाखाचं आपल्याला वारकऱ्यांना द्यायचं ठरवलेलं आहे, कीर्तनकारांना द्यायचं ठरवलेलं आहे. मी साहेबांना विनंती केली अर्जुन महाराज शिंदे आले आम्ही बोललो असताना साहेबांना विनंती केली साहेब हे लाईफ टाईम करा तुम्ही आम्हाला. एक वर्षापुरतं केलं तर आम्ही 1 वर्षात आजारीच नाही पडलो तर पुढे काय करायचं? आमचं कवच निघून जाईल. म्हणून मी पुनश्च आपल्याला विनंती करतो जरी आपल्याला 6 लाखाचं कवच तुम्हाला लाईफ टाईम देता येत नसेल तरी आपण काहीतरी त्याच्यामध्ये प्रोसिजर करा, काहीतरी सुधारणा करा आणि आमच्या वारकऱ्यांना कायम स्वरूपी द्या. संधी दिली त्याबद्दल धन्यवाद देतो. या ठिकाणी चेअरमन साहेब आहेत, कारखान्याचे चेअरमन साहेब, आमचे वारकरी हरिभक्तीपरायण शरदजी लेंडे साहेब आहेत, दुसरे आमचे वारकऱ्यांचे प्रतिनिधी तालुक्याचं नेतृत्व करणारे आमचे पांडुरंग पवार महाराज आहेत, संभाजी राजे आहेत, मला वाटतं चौगुले नाही का, चौगुले साहेब आमचे महाराज आहेत, सर्व महाराज मंडळी आहेत आणि विशेष करून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवरामजी लांडे त्यांचं आदिवासी वादळ त्यांचं नाव आहे लक्षात आता का असं वादळ या ठिकाणी आहे. महिला वर्ग आहे आणि विशेष करून वैकुंठवासी ब्रह्मलीन स्वामी मोहनानंदी महाराज. या मोहनानंदी महाराजांनी या संपूर्ण तुंडल तालुक्याचं नाव देशामध्ये केलं. हे मोहनानंदी महाराज दिल्लीमध्ये असणारं विश्वनाथ विद्यालय, त्या विश्वनाथ विद्यालयाचे स्वामी मोहनानंदी महाराज हे प्राचार्य होते आणि त्यांचा साधू समाजामध्ये आखाड्यामध्ये फार मान होता. त्यांचे असणारे उत्तराधिकारी म्हणतो पुतणे कसे भविष्याने पुतणे पण त्यांची परंपरा चालवणारे स्वामी कैवल्यानंदी महाराज. आपणही या ठिकाणी आपण सर्वांना धन्यवाद देतो, वारकऱ्यांना धन्यवाद देतो आणि वारकरी देवतेने आपल्याला विनंती करतो पुनश्च का आपण आम्हाला लाईफ टाईम द्यावं. आम्ही 1 वर्ष कीर्तन करणार नाही आणि मरेपर्यंत कीर्तनच करणार आहे एकच तुम्हाला ठाम येतो. पूजनीय रामदेव बाबा यांना मी पालखी फुडाला मी थोडासा वारकरी संप्रदायामध्ये क्रांती करणार आहे. रामदेव बाबांना आषाढीच्या वारीला जगद्गुरु तुकोबा यांच्या पालखी फुडाला बारामती पासून तर संसदपर्यंत चालू भरपूर पाऊस होता. शेवटी रामदेव बाबाची मुलाखत लोणंदला झाली ज्ञानोबा यांच्या पालखी फुड्यात. त्या रामदेव बाबाला म्हणावं लागलं म्हणे भाव संप्रदाय देखील भाव आखाडे देखील लेकिन वारकरी संप्रदाय जे असा निष्ठावंत संप्रदाय म्हणे आज तक नाही. त्यानं हे म्हणावं लागलं अरे पाऊस पडतो
तरी हे भजनच करतात.